ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्या हल्ल्याप्रकरणी आव्हाडांच्या चार कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर यांना आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर गाठलं होतं आणि चांगलाच चोप दिला होता. महेश आहेर हे ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त आहेत आणि आव्हाड कुटुंबियांना संपवण्यासाठी त्यांनी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुरी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. आपण हे दृश्य पाहतोय. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकीचा ऑडिओ व्हायरल झाला त्यानंतर आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सरकारी अधिकारी म्हणून वागला तर गोष्ट वेगळी आहे. हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण एका क्रिमिनलच्या मदतीने जर तुम्ही कुठल्याही माणसाच्या मुलावर मुलीवर आणि जावयावर जावयाला ठार मारण्याबद्दल जर कोणाशी जर डिस्कस करू शकता तर हे फार चांगलं आहे असं सगळ्यांना वाटत असेल, तर मग आम्ही जे केलं ते वाईट म्हणायचं कोणाला काही कारण नाही. मी माझ्यावर आज हल्ला झालेला आहे. सर्वप्रथम तो ऑडिओ जो व्हायरल झालेला आहे तो माझा नाही हे मी ठामपणे सांगतो. तो तपासाचा भाग आहे. काही त्यांच्या समर्थकांवर मी फोर्जरीचे गुन्हे दाखल केले, ज्यांनी महापालिकेच्या प्रॉपर्टीज विकल्या आणि ते गुन्हे मी मागे घ्यावे म्हणून माझ्यावर दबाव आला. माझ्याकडे त्याचे काही पुरावे जे आहेत ते योग्य वेळी मी जाहीर करेन, परंतु या प्रकरणाचा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पोलीस तपास सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24